महाविजय संवाद हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जितक्या विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सुरू केलेले आहेत आणि नक्कीच एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. मुंबईतील आज 3 दिवसांमध्ये मी 15 विधानसभा मतदारसंघामध्ये आढावा युवा सेनेचा घेतलेला आहे. आज खऱ्या अर्थानं माझ्या ठाणे विधानसभामध्ये आल्यानंतर अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय. एक चांगली टीम या ठिकाणी युवा सेनेच्या माध्यमातून आमचे सन्माननीय आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि त्यांचे चिरंजीव राजप्रकाश सुर्वे यांच्या वतीनं इथे केलेली आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम या मागे ठाणेच्या विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी त्यांनी करा. आठवी विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबई विद्यापीठ निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने 10 पैकी 10 विजयी झालेला आहे. याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार. बघा, सेनेटच्या निवडणुकींना ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचा जो बोंबाबोंब केलेला आहे त्या बोंबाबोंबासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी 10 उमेदवार निवडून आले त्यासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देतो. शेवटी बघा, सेनेटच्या निवडणुकींमध्ये त्यावेळेस सुद्धा त्यांनी 10 विधानसभेमध्ये सेनेटमध्ये 10 उमेदवार निवडून आणल्यानंतर विधानसभेमध्ये काय झालं होतं ते त्यांना त्यावेळेस माहिती आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेची निवडणूक ही वेगळी असते, सेनेटची निवडणूक ही वेगळी असते. सेनेटमध्ये त्यांना विजय मिळालेला आहे त्यासाठी त्यांनी त्याचा आनंद आता जे ज्या पद्धतीनं ते आनंद साजरा करत आहेत तशाच आनंद साजरा त्यांनी करावा. विधानसभेमध्ये आनंद साजरा करायचं काम हा महायुतीच्या वतीनं शिवसेना, भारतीय जनता पक्षाने, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस करणार. 2014 पूर्वी सुद्धा त्यांच्या 10 सीटच होत्या, आताही त्यांच्या 10 सीटं झालेली आहेत. आणि मी जसं सांगितलं की त्यांच्या माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांनी फक्त सेनेटसाठी मेहनत करावी कारण सेनेटच्या लोकांनी आता त्यांना समर्थन दिलेलं आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनताही आमच्या महायुतीला समर्थन देईल.